आपण अशा तिरक्या कापडावरती ह्या गळपट्ट्या एक एक इंचाच्या कट करून घेतलेल्या आहेत। आता ही गळपट्टी कशी जोडायची ते बघू आपण। गळपट्टी एक अशी ठेवायची आडवी, त्यावरती ही दुसरी गळपट्टी ठेवताना अशी ठेवायची की इथे एक काटकोन तयार झाला पाहिजे, अशा पद्धतीने ठेवायची। मग हा जो कोपरा इथे तयार झाला ही खाच आणि ते खाली ही खाच, याच्यावरती आपल्याला टिप मारायची। ही जी मार्किंग केली आपण ह्या खाचेपासून ह्या खाचेपर्यंत, याच्यावर आता आपण टिप मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने टिप मारल्यानंतर आता ही पट्टी अशी सरळ केल्यावरती इथे बरोबर अशी सरळ येते। अशा पद्धतीने आपण बाकीच्या सर्व पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत। नंतर हे कापड अर्धा इंच फोल्ड करायचे, सरळ करून घेऊन परत फोल्ड करायचे मधोमध। आता याला कडेने पूर्ण टिप मारून घ्यायची। अशा पद्धतीने ही गळपट्टी तयार होईल।